नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर सध्या महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात अठ्ठेचाळीस तासाचा अंदाज व्यक्त करणार आहे आपल्या सर्वांना माहिती आहे तांत्रिक अडचण असल्यामुळे आपल्याला गेले चार पाच दिवस व्हिडिओमध्ये आवाजात खूप डिस्टर्बन्स जाणवला होता परंतु ती तांत्रिक अडचण आता दूर झालेली असून आपण पुढील व्हिडिओ चांगल्या पद्धतीने एन्जॉय करू शकता सध्या अठ्ठेचाळीस तासामध्ये हवामानात काय बदल होणार आहेत त्या संदर्भातील हा अंदाज आहे कृषी हवामान चॅनल सबस्क्राईब करणाऱ्या महाराष्ट्रातील पन्नास हजार शेतकऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो यापुढेही या, या चॅनलवर अशाच पद्धतीने पुढे व्हिडिओ येत राहतील आज आनंदाची बाब म्हणजे या चॅनलचे पन्नास हजार सबस्क्रायबर आणि एक हजार व्हिडिओ एकाच दिवशी पूर्ण झाले आहेत जे एफ एस मॉडेलनेसुद्धा सत्तावीस तारखेला विदर्भ मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग आणि कोकणामध्ये जोरदार पावसाची परिस्थिती निर्माण होण्याचे शंकेत दिले आहेत हे पावसाचं प्रमाण अठ्ठावीस तारखेला कमजोर स्थितीत जाईल मात्र लातूर धाराशिव सोलापूर आणि संपूर्ण कोकणात मात्र पावसाची परिस्थिती कायम राहणार आहे सत्तावीस तारखेला मराठवाड्यामध्ये कोकणामध्ये आणि विदर्भात देखील आणि काही अंशाने मध्य महाराष्ट्रात देखील पावसाळी परिस्थिती होण्याची शक्यता आहे जळगाव जिल्ह्यातही पावसाचा अंदाज सत्तावीस तारखेला या मॉडेलने दाखवला आहे अठ्ठावीस तारखेला मात्र याही मॉडेलने पावसाचं प्रमाण घटणार आहे असाच संकेत दिला आहे मात्र कोकणामध्ये जोरदार पावसाच्या सरींचा संभव देखील व्यक्त केला आहे ई सी एम डब्ल्यू एफच्या मॉडेलनुसार मराठवाडा आणि कोकण किनारपट्टी या ठिकाणी उद्या पावसाळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे अठ्ठावीस तारखेला देखील या मॉडेलने मात्र मराठवाडा खास करून नांदेड परभणी हिंगोली बीड या भागात दोन दिवस पावसाळ्यातून राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे कोकण किनारपट्टीला दोन दिवस जोरदार श्रावणसरी होण्याची शक्यता आहे हवामान सांगण्यासाठी सर्रास वापरलं जाणारं आणि अतिशय समजण्यास सोपं अशा प्रकारचं हे मॉडेल आहे त्यामुळे हे मॉडेल सर्वच हवामान अभ्यासक वापरतात आणि याचा रेफरन्स देऊनच अनेक व्हॉट्सअप मेसेज तयार होतात त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा की कुठलंही मॉडेल हे शंभर टक्के अंदाज सत्य देत नाही त्यामुळे आपल्याला तीन चार मॉडेल बघून आपण अंदाज देतो परंतु आपण अठ्ठेचाळीस तासाचा अंदाज देताना अंदाज चारही मॉडेलचा संपल्यानंतर आपण आपलं ओपिनियन देत असतो आणि ते ओपिनियन तुम्ही ऐकणं फार आवश्यक आहे व्हिडिओच्या शेवटचं कारण त्याच्यावरच तुम्हाला खरा सारांश कळणार आहे मध्य महाराष्ट्रामध्ये एक हजार आठ हेक्टापचकल मराठवाड्याच्या थोडं काही भागामध्ये एक हजार सहा हेक्टापासकल तर विदर्भाच्या अगदी पुढे एक हजार चार हेक्टा चा हवेचा दाब आहे आणि हा तसा खूप उच्च दाब आहे या काळात फारसं सकारात्मक अशा प्रकारचं वातावरण पावसासाठी नाही मी जेव्हा हवेचा दाब असं म्हणतो तेव्हा तुम्हाला एक प्रश्न पडतो की मग हा हवेचा दाब कमी कधी होणार आहे आम्हाला पाऊस कधी येणार आहे तुमच्या मनातल्या प्रश्नांच्या उत्तरासाठी मला थोडं पुढं जावं लागतं आणि मग तीन तारखेपासून कोकणामध्ये एक हजार सहा पासकल मराठवाड्यात एक हजार चार पासकल विदर्भात एक हजार दोन पासकल एवढा हवेचा दाब कमी होणार आहे आणि भुवनेश्वरच्या दरम्यान एका हजारच्या खाली हवेचा दाब जाणार आहे आणि तिथे मग कमी दाब तयार होणार आहे आणि आपला अंदाज आहे की ती विशाखापट्टणमकडे सरकेल आणि मग महाराष्ट्रामध्ये एक तीव्र कमीदाब घेऊन येईल कारण हे पहिलं तीव्र कमीदाब असण्याची शक्यता आपल्याला आहे आणि त्यामुळे मग महाराष्ट्रामध्ये त्यानंतर पावसाचं वातावरण बदलत जाणार आहे आज देखील बीड परभणी नांदेडच्या दरम्यान लातूरच्या पूर्व भागामध्ये कोकण किनारपट्टीला हलक्या पावसाच्या सरी होणार होत्या नाशिकच्याही काही पट्ट पट्ट्यातसुद्धा रिमझिम पावसाची आज शक्यता होती बुलढाणा जिल्ह्यातही तीच परिस्थिती होती आज आपण बघतो जळगाव जिल्ह्यामध्ये थोडं पावसाळी वातावरण निर्माण होण्यास अनुकूल परिस्थिती होती म्हणजे एक एकूण आजची ही परिस्थिती आहे उद्या नाशिक अहमदनगर बीड पुणे या भागामध्ये पावसाळी वातावरण तयार होणार आहे आणि त्यामुळे या वातावरणाचा सध्याच्या पिकांना खूप आधार मिळेल परंतु हे वातावरणाला किती पोषकता त्याच स्थानिक वातावरणात निर्माण होत आहे ही बाब महत्त्वाची आहे आपल्याला खूप दिवसांनी नाशिक पूर्व मुंबई आणि परिसर अहमदनगरचा परिसर छत्रपती संभाजीनगर जालन्याचा दक्षिणी पट्टा परभणी नांदेड बीड लातूरचा उत्तरेकडील भाग सातारा आणि पुण्याचा पूर्वेकडील भाग पश्चिमेकडील भाग या सर्व आणि कोकण कर्नापट्टीच्या सर्व जिल्ह्यांमध्ये चांगलं पावसाळी वातावरण सत्तावीस तारखेला दुपारनंतर तयार होण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे महाराष्ट्रामध्ये मा उद्या नाशिकच्या काही भागामध्ये पुण्याच्या काही भागामध्ये अहमदनगर बीडच्या छत्रपती संभाजीनगरच्या लातूरच्या नांदेडच्या परभणीच्या काही भागामध्ये पुण्याच्या काही भागामध्ये मेघगर्जनेसह विजांच्या ककटासह पाऊस येण्याची शक्यता आहे कारण हे पावसाळी वातावरण आता उतरणीला लागलेला मान्सूनचा भाग आहे आणि त्यामुळे आता यापुढे पावसामध्ये मेघगर्जना होण्याची दाट शक्यता राहील हे वातावरण थोडं दक्षिणला सरकणार आहे त्यामुळे सांगली सोलापूर लातूर धाराशिव बीड दक्षिण अहमदनगर दक्षिण पुणे पूर्व सातारा पूर्व सांगली कोल्हापूरमध्ये पावसाळी वातावरण तयार होणार आहे त्यामुळे या भागात विरळ स्वरूपात जे पावसाचं वातावरण तयार होईल यामध्ये हलकी मेघगर्जना काही विभागात होण्याची शक्यता आहे एकोणतीस तारखेपासून जवळपास तीन तारखेपर्यंत पावसाचं प्रमाण खूप कमी होणार आहे काही विभागात पाऊस पडला की आपल्याला वाटतं तुम्ही दुष्काळ सांगितला होता मग पाऊस पडला तर हे स्थानिक वातावरण आहे आणि यात वातावरणावर आपली गरज भागणार नाही हे लक्षात घ्या त्यामुळे आपल्या गरज भागवणारा पाऊस हा सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होणार आहे असा आपल्याला ठाम अंदाज आहे की महाराष्ट्रामध्ये खूप काही परिवर्तन या कमी दाबामुळे होईल त्यामुळे आपण याच्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहोत आणि सप्टेंबरमध्ये ऑगस्टच्या तुलनेत खूप चांगला पाऊस पडणार आहे आणि परतीचा पाऊसही आयोडी सक्रिय होत असल्यामुळे चांगला पडण्याची शक्यता आहे त्यामुळे एकूणच वातावरण बदलेल आणि शेतकऱ्यांची चिंता मिटेल असाच आपला अंदाज आहे आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय बळीराजा